बेंबीच्या देठापासून अगदी मी तुम्हाला सांगतो की तुमचं मी अभिनंदन करतो, कारण मला असं वाटतंय की जो अश्वारूढ पुतळा इथं आपण बघतोय तो क्रांती चौकाच्या अश्वारूढ पुतळ्यापेक्षा काही लहान नाही आहे. त्यामुळे एकीकडे औरंगाबाद शहर आहे आणि एकीकडे घामोरी गाव आहे, पण पुतळ्याची साईज सेमच आहे. म्हणजे कोण डॉने विचार करून घ्या. त्यामुळे प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुम्हाला सलाम. आणि ज्यावेळेला मी असं ऐकलं, योगेश आपला बोलतोय, त्याने असं सांगितलं की इथं 18 पगड जातीच्या लोकांनी त्या ठिकाणी हा पुतळा इथं उभा केला आहे, तर त्यामुळे मला असं वाटतं की मी दुसऱ्यांदा एकदा तुमचा सगळ्यांचा सलाम करतो. एखादा राष्ट्रपुरुष हा कुठल्या एखाद्या जातीचा नसून हा सगळ्या जातींचा असतो, हा सगळ्या देशाचा असतो. अशा पद्धतीचं जे चित्र खरं म्हणजे बघणं अपेक्षित असतं ते चित्र तुम्ही इथं साकारलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कोणीही मोठे त्या ठिकाणी जे लेजेंड ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो हे असो, हे सगळ्या देशाचे आहेत. आणि ह्या सगळ्या देशाचे, या सगळ्या जगाचे ते अधिराज्य गाजवणारे असल्या कारणाने ते सगळ्यांचेच आहेत ही भूमिका इथं मला जाणवली. खरंच खूप समाधान वाटलं. मला असं वाटतंय आज राज्यकर्त्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे. सर्वसामान्य लोक इतके पुढे यायला लागलेत आणि अशा पद्धतीचा विचार घेऊन पुढे जायला लागलेले आहेत, तर मला असं वाटतं आता राज्यकर्त्यांनी सुद्धा मागं राहता कामा नये. या तालुक्यातल्या